हे आहे पेटगावचं मैदान आणि बैलगाडी शर्यत सुरू आहेत आणि बैलगाडी शर्यतीमध्ये आत्ता आला आहे सोनपाड्याचा सोन्या आणि त्याच्यासोबत आहे छोटा सोन्या आणि दोघांची एंट्री झाली आता आणि तुम्ही बघू शकता पब्लिक सगळं म्हणजे जे लोक त्याचे फॅन्स आहेत ते त्याच्या भोवताली जमायला सुरुवात झाली आहे. पहिल्या गटातले फेरे चालू आहेत आणि पहिल्या गटासाठी तो आता खाली चालला आहे आणि त्याची येतच इतकी छान दमदार एंट्री झाली आहे. मैदानात प्रेक्षक पण खूप आले आहेत आणि मैदान अगदी रिसर चालू आहे, अगदी व्यवस्थित खूप छान नियोजन आहे यांचं, खूप सुंदर मैदान चालू आहे. शंकर आणि डावेला असलेला या महाराष्ट्राचा धान्यवाद सोनार बनागरांचं पांढरे सोरा सोन्या बारका सोन्या बारका सोन्या आणि त्याच्याबरोबर मोठा सोन्या गाडी चालवायला. छोटा सोन्या आणि मोठा सोन्या आता पहिल्या फेऱ्यासाठी खाली चालले आहेत आणि ह्यांच्या फेऱ्यात खूप छान छान आणि चांगले बैलजोडे आहेत. मोठा सोन्या आणि छोटा सोन्याची गाडी मैदानात आले. जेंडावाले गाडी क्रमांक 27 येतोय, खाली गाड्या सुरू द्या. जाऊया सगळ्या गाड्या. आपल्या गाडी क्रमांक 28 सुटला, लढा चालू आहे. 28 सुटला, लढा चालू आहे. शर्यत तुम्ही पाहिली असेल, अगदी म्हणजे खूप अंतर सोडून त्यानं पहिला गट पास केलाय. खरंच हे सोनार पाड्याचं पांढरं सोनं आहे, व्हाईट प्युअर गोल्ड आहे आणि खरंच अगदी सोन्याला चा चकाकीला लाजवेल अशी ह्याची कामगिरी आहे. म्हणूनच त्याला आपण म्हणू शकतो एक व्हाईट गोल्ड आहे आणि ह्यानं ते सिद्ध पण करून दाखवलं. कारण त्याच्या वयाचा आता इतका पळणारा बैल नाही आणि हे त्याच्या मागचं खूप कष्ट आहेत त्याचे आणि त्यानं ते सिद्ध करून दाखवलं की मी का इतका लोकांचा फेवरेट आहे किंवा फॅन माझे का आहेत. आणि खरं तर मी पण त्याचा खूप फॅन आहे. मोठ्या सोन्यासोबत पळतो तो छोटा सोन्या देखील तितकाच त्याचा पळ भारी आहे आणि मला वाटतं त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो तो आणि त्याला जितकं जमेल तितकी साथ देतो आणि छोटा सोन्या देखील खूप जबरदस्त पळतो आणि त्याला मोठ्या सोन्यासारखं मार्गदर्शन त्याच्याबरोबर पळायला मिळणं, त्याच्यासारखा पहरेदार मिळणं खूप नशिबाची गोष्ट आहे. ही छोट्या सोन्याला मिळाले आणि त्याच्याकडून तो खूप काही शिकला आहे आणि त्याच्यासारखाच पळतो आहे. आणि छोटा मोठा सोन्या बैलाचे महाराज त्यांच्या घटना गव्हर्नमेंट रोडसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी मी आभारी आहे. मोठा सोन्या पहिल्या गटात तर पास झाला आहे आणि आता सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे आणि पहिला फेरी आटपल्यावर सगळे सेमीफायनलचे राऊंड सुरू होतील. तर आम्हाला उत्सुकता आहे की सेमीफायनल कधी सुरू होते आणि आम्ही सोन्याचा पुन्हा एकदा राऊंड कधी पाहायला मिळतो आहे.